खासदार संजय काका पाटील प्रचंड बहुमताने ह्यावेळी निवडून येणार आणि पुन्हा एकदा हॅट्रिक करणार. मतदान लोक करणार आहेत, लोकांची प्रचंड नाराजी आहे. तर वर्षातला जो राज्यकारभार होता काँग्रेसचा, तो देशातल्या प्रत्येक नागरिकाला देश माझा आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठंही असं अहिष्णू वातावरण वाटत नव्हतं. पण गेल्या 10 वर्षामध्ये माणसाला बाहेरून एखाद्या नेत्याच्या विरोधात बोलायचं म्हणलं, एखाद्या पक्षाच्या विरोधात बोलायचं म्हणलं, तरी अति प्रचंड भीती वाटते. माणूस म्हणजे ह्या प्रचंड अशा भारतातील नागरिक हे प्रचंड दबावाखाली आहेत, बाहेर येऊन अगदी स्पष्ट असे ते बोलू शकत नाहीत. घटनेचा एवढा पुळका सांगतात. काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या ह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा पाडलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत येऊन न देण्याचं पाप जर कुणी केलं असतं तर काँग्रेसनं केलेलं आहे. संविधानाचा यांना पुळकांना ह्यांचा जनमत हल्लेला आहे, ह्यांच्या मागे जनमत राहिलेलं नाही, ह्यांना काहीतरी लोक राहिलेले नाहीत. म्हणून आता ह्यांनी काय सांगायचं, लोक राहिलेले नाहीत म्हणून काय. भारतीय जनता पक्षाला नामोहरम करण्यासाठी दुसरा काही मुद्दा नसला की जनतेमध्ये असा एक संभ्रम निर्माण करायचा. सगळ्यात जास्त ताकद राष्ट्रवादीची आहे, सगळ्यात जास्त ताकद काँग्रेसची, तरी सुद्धा काँग्रेसचा एकच खासदार होता, त्यांना कोण हा प्रश्न. आणि मोदी धोरण ठरवत असताना खालच्या खासदारांचे मत किती विचारात घेतो, किती तर 2 लोक फक्त धोरण ठरवतात देशाचे. 2014 पूर्वी खासदार कुठेही फिरत नव्हते, कुठेही दिसत नव्हते, त्यांचं काम कुठेही दिसत नव्हतं, तरी सुद्धा आमदारांची जी स्थानिक कामं आहेत त्याच्या तोडीसतोड, त्याच्या डबल कामं खासदारांनी आणि संपर्क त्याच्या तिप्पट. अकरावी बारावी सायन्स नीट जेईई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप, आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. तुमच्या स्वप्नातला व्यवसाय उभारणारी जागा म्हणजे कराडचा जेबी टॉवर. तुमच्या स्वप्नातल्या व्यवसायाला साकार करण्यासाठी कराडचे साईदत्त डेव्हलपर्स घेऊन येत आहेत जेपी टॉवर. झपाट्यानं विस्तारणाऱ्या कराड शहरात हॉटेल, रेस्टॉरंट, बँका आणि कमर्शियल ऑफिसेससाठी परिपूर्ण असलेली एकमेव जागा म्हणजे जेपी टॉवर. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्जेदार आणि उत्कृष्ट बांधकाम, प्रशस्त पार्किंग, चारी बाजूनी आईस पैस मोकळी जागा, उत्कृष्ट दर्जाच्या 2 लिफ्ट, सर्व सोयींनी युक्त असलेली कमर्शियल परिपूर्ण इमारत. आत्ताच संपर्क साधा आणि घेऊ द्या तुमच्या व्यवसायाला उत्तुंग भरारी. आमचा पत्ता जेपी टॉवर, स्कीम नंबर 1, CS नंबर 434, भेदा चौकाजवळ, शनिवार पेठ, कराड. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारे न्यूज. खरं तर जसं जसं उन्हाचं तापमान वाढू लागलंय तसं तसं सांगली लोकसभेसुद्धा वातावरण तापू लागलेलं आहे. आज आपण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये आहोत. खरं तर तासगावला इतिहास आहे. आपण जिथं उभं आहोत त्याच्या पाठीमागं इंग्रजांचा, ज्यावेळी इंग्रजांची सत्ता होती त्यावेळी इंग्रजांचा फ्लॅग अर्थात पताका इथं उतरवण्याचं काम प्रति सरकारनं त्यावेळी केलं होतं, तिथं आपण आहोत. तासगावला द्राक्षभूमी म्हणून ओळखलं जातं. तासगावला राजकीयचा इतिहास आहे. त्याच तासगावमध्ये आज आपण लोकसभेचा अंदाज अनुभवणार आहोत. आपल्याबरोबर भाजपचे पदाधिकारी आहेत, दुसऱ्याही पक्षाच्या विरोधातले सुद्धा पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं लोकसभेचा अंदाज काय आहे आणि त्यांना काय वाटतं आहे. स्लोगन यावरही भाजपची ठरलंय, नक्की लोकसभा पक्की अशी आहे वाटतंय का? नक्कीच आहे, हॅट्रिक पक्कीच होणार आहे. खासदार संजय काका पाटील यांना भारतीय जनता पार्टीनं पहिल्या यादीमध्ये स्थान दिलेलं आहे, तिसऱ्यांदा संधी मिळालेली आहे. आणि आम्हाला नक्की हा विश्वास आहे की खासदार संजय काका पाटील प्रचंड बहुमताने ह्यावेळी निवडून येणार आणि पुन्हा एकदा हॅट्रिक करणार. प्रचंड बहुमत किती बहुमत? आम्ही 3 लाख 4 लाखच्या वरचं आकडा धरलेला आहे. बहुमत लीड 3 लाखानं निवडून येणार संजय काका, असं मध्ये काय सांगाल? मुळामध्ये मतदान लोक करणार आहेत, लोकांची प्रचंड नाराजी आहे की बाबा संविधानाच्या बाबतीत असेल किंवा गॅसची सबसिडी असेल किंवा तासगावचा कस्तुरबा दवाखाना जो जिल्ह्याला उपयोगी आहे तो दवाखाना असेल किंवा असं जे बऱ्यापैकी जे इथं भारतभरामध्ये जो अन्याय अत्याचार चाललेला आहे, काय प्रकारचा अन्याय, संविधानाच्या संदर्भात चुकीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. कर्नाटकचे खासदार आहेत हेगडे म्हणून, भाजपचे खासदार आहेत, ते म्हणतात की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर संविधान बदलू आम्ही, आणि हे माझं मत नाही,
यूट्यूबला जाऊन बघावं, आमचे जे मित्र आहेत भाजपचे त्यांनी बघावं की बाबा संविधान बदलण्याची भाषा केली जात्या, ही जी प्रतिक्रिया यायला लागलेली आहे खासदाराची, तर ही चांगली नाही भारत देशासाठी. तर संविधान आम्हाला न्याय देणार आहे आणि संविधानच बदलायचं जर तुम्ही प्रयत्न करायला तर इथली जनता संविधानाविरोधात आहे. हा, त्यांच्या खासदाराच्या तर वक्तव्यावरून दिसतंय असं की संविधानाच्या विरोधात त्यांचे भाषा चाललेली आहे. आरोप आहे की भाजप संविधानाच्या विरोधात आहे. यापूर्वी हा डिबेटचा एक कार्यक्रम झाला होता, त्यावेळी सुद्धा हा मुद्दा काँग्रेस पक्षाकडून उच्चारला होता. भाजप संविधान विरोधी आहे, याच्यामध्ये एकच आहे की ते जनतेला कन्व्हिन्स करू शकत नाहीत म्हणून फक्त कन्फ्युज करायचं. मुद्दा असा आहे की संविधान बदलणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून ठेवलेली आहे त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे. हेगडेंचा आता जे काय जे म्हणत आहे ते खासदारांचं, त्यांच्या विधानाचा विपर्यास केलेला आहे. यापूर्वी सुद्धा संविधान बदल नव्हे, संविधानामध्ये बदल करणं, त्यामध्ये अमेंडमेंट करणं, आत्तापर्यंत जे काँग्रेसचे सरकार होतं त्यामध्ये सुद्धा 53 वेळा, इंदिरा गांधींच्या काळामध्ये, राजीव गांधींच्या काळामध्ये सुमारे 16 वेळा, मनमोहन सिंगांच्या काळामध्ये, म्हणजे प्रत्येक वेळेस जे ज्या त्या परिस्थितीनुसार संविधानामध्ये अमेंडमेंट करणे हा होऊ शकतो. संविधान बदलणं हा मुळात विषय हा केवळ भारतीय जनता पक्षाला दुसरा कुठलाच मुद्दा नाही म्हणून एक त्या लोकांच्या म्हणजे गैरसमज निर्माण करायचा संभ्रम. हे जे म्हणतात संविधान बदलणं, संविधान बदलणं, संविधान बदलणं म्हणजे असा अर्थ नव्हे की संविधान संपूर्ण बदललं. ज्या कालबाह्य घटना झालेल्या आहेत, घटनेतली काही तरतुदी कालबाह्य झालेल्या आहेत त्या नवीन लागू करणं हा संविधानाचा नियम आहे आणि तो बदल बऱ्याचदा झालेला आहे यापूर्वी. आणि हे जे सांगतायत की संविधानाच्या विरुद्ध बऱ्याचदा झाले, 53 वेळा काँग्रेसच्या काळात झालेत, इंदिरा गांधींच्या काळात 19 वेळा, राजीव गांधींच्या वेळेत झालेत, पीव्ही नरसिंहराव काळात 19 वेळा संविधानात बदल झाला होता म्हणतात. तुम्ही म्हणताय की संविधान दुरुस्ती ही जरी काँग्रेसनं संविधानामध्ये बदल केले असतील तरी ते मी काही काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, परंतु 70 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पाहिलं तर जनतेच्या आणि देशातल्या नागरिकांच्या हिताचे कायदे त्याने बनवलेले मी असं जाणवलं. परंतु आत्ता जी परिस्थिती चाललेली आहे नेमकी ती अगदी त्याच्या उलटी आहे की 70 वर्षातला जो राज्यकारभार होता काँग्रेसचा तो देशातल्या प्रत्येक नागरिकाला देश माझा आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुठंही असं अहिष्णू वातावरण वाटत नव्हतं. पण गेल्या 10 वर्षामध्ये माणसाला बाहेरून एखाद्या नेत्याच्या विरोधात बोलायचं म्हणलं, एखाद्या पक्षाच्या विरोधात बोलायचं म्हणलं तरी अति प्रचंड भीती वाटते. माणूस म्हणजे ह्या प्रचंड अशा भारतातील नागरिक हे प्रचंड दबावाखाली आहेत, बाहेर येऊन अगदी स्पष्ट असे ते बोलू शकत नाहीत. कोण दबाव टाकते हे जे सत्ताधारी आहेत ते भाजपचे असतील गुंड, भाजपवाले असतील किंवा जे मोदीजी काही लोक असतील, मग ते दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे सगळे आणि अतिशय दादागिरी आणि भाई ही व्यक्ती स्वतंत्र यांना बोलायचं धाडं चालू नसतं ना. हे इथं जर तसा दबाव असता तर लोकशाही आहे, तुम्ही आता लोकशाहीचं डिबेट घ्यायला आलेला आहे आणि लोकशाही मार्गाने प्रश्न विचारायला आलेला आहे, ह्यांना कुणी आडकाठी केली आता प्रतिक्रिया देताना. आणि हे घटनेचा एवढा पुळका सांगतात, काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या यांनी बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा पाडलेला आहे, त्यांच्या विरोधात जाऊन यांनी उमेदवार देऊन बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत येऊन न देण्याचं पाप जर कोणी केलं असतं तर काँग्रेसनं केलेलं आहे. आणि हे सांगतायत की आम्ही संविधान वाचवायला लागलोय म्हणून हे आता पुळका घेऊन बोलायला लागलेत. संविधानाचा यांना पुळका नाही, ह्यांचं जनमत हल्लेलं आहे, ह्यांच्या मागे जनमत राहिलेलं नाही, ह्यांना काहीतरी लोक राहिलेले नाहीत म्हणून आता ह्यांनी काय सांगायचं, लोक राहिलेले नाहीत म्हणून स्वर्गीय स्वर्गीय इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली, काय घटना तरतूद होती का नव्हती? स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान असताना एकाच वेळेस 18 राज्यातली सरकार बरखास्त केली होती, हे कशा काय त्यावेळी लोकशाही दाबली नाही किंवा त्यावेळेस घटनेचं स्वातंत्र्य नव्हतं किंवा घटनेचं बंधन नव्हतं? घटना बंद बदलणं हा जो भाजपच्या विरोधात जो प्रचार सुरू आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. आणि प्रत्येक वेळेस हे सिद्ध झालेलं आहे की कुठला काही विकासाचा मुद्दा किंवा भारतीय जनता पक्षाला नामोहरम करण्यासाठी दुसरा काही मुद्दा नसला की जनतेमध्ये असा एक संभ्रम निर्माण करायचा की पूर्वीपासूनची विरोधी पक्षाची टॅक्टिस आहेत आणि त्याच पद्धतीने एक नवीन त्याने आता हे काढलेलं एक पिल्लू आहे. बरं, आता आपण सांगली लोकसभेच्या मुद्द्यावर येऊयात. सांगली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या वतीने पुरत मल मिळाले, काय सांगाल की चंद्रहार पाटील यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही? चंद्रहार दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये अजूनही अस्वस्थता आहे, चंद्रहार पाटांना तिकीट दिलं आहे तेच मुळात त्यांना मान्य नाही. आणि काँग्रेसकडून असं देखील म्हणण्यात येतं आहे की नेमकं शिवसेनेचं इथं लोक किती आहेत, बूथवाईज जर लोक काढली तर तेवढीसुद्धा लोक नाहीत, मुंबईतनं इथंपर्यंत लोक आणावी लागणार आहेत, त्यावेळी कुठं तर ही लढाई जिंकता येईल असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीचे जे आमचे वरिष्ठ आहेत
राष्ट्रवादीचे पवारसाहेब असतील, नाना पटोले साहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांनी एकत्र येऊन ह्या सगळ्या जागा 48 जागांचं वाटप केलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगली जागा ही ठरलेली आहे, त्या पद्धतीनं शिवसेनेला मिळाली. आता महाआघाडीचं जे काय शेवटी कसं असतं, इतक्या वर्षी जागा सोडलं थोडं त्यांना दुःख होणारच ना, तेही आम्ही कशा पद्धतीनं वरच्या लेवलला त्यांना समजावून सांगू तो विषय थांबेल, त्याची काही अडचण येणार नाही. राहिला प्रश्न की शिवसेनेची ताकद मोजली जाते की शिवसेनेची इथं सरपंच किती आहेत, ग्रामपंचायत किती आहेत, तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे 19 आणि दमनचा 1 खासदार असे ऐका ह्याचं कारण सांगतो की शिवसेनेची अशी ग्रामपंचायतीला कुठल्याही राज्यामध्ये अशी सगळ्यात जास्त ताकद राष्ट्रवादीची आहे, सगळ्यात जास्त ताकद काँग्रेसची आहे, तरीसुद्धा काँग्रेसचा 1 खासदार होता, त्यांना कोण हा प्रश्न विचारला जात नाही ना. जिल्ह्यात हा प्रश्न आम्हाला विचारला होता, जिल्ह्यात तुमची ताकद किती आहे, तर आम्ही सांगतो काँग्रेसची महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ताकद असताना काँग्रेसचा 1 खासदार येत होता, राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त सरपंच असताना राष्ट्रवादीचे 4 खासदार येत होते, मग शिवसेनेचे 20 खासदार असतात. आमदारकीचा विषय वेगळा असतो, खासदारकीचा विषय वेगळा. मुद्दे लढणार आहे चंद्रावरील बरेच मुद्दे आहेत की आता मगाशी संविधानाचा विचार, हे जनतेचे प्रश्न आहेत की आम्ही एक दुसरा विषय काय, दुसरे महागाईचा विषय आहेत, महागाई आज बेरोजगारीचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचे प्रश्न तासगाव तालुक्यात नाही संपूर्ण देशातले आहेत. शेतकऱ्याविषयी धोरण ठरवायचं काम हे केंद्र सरकार करत असतं, आमचा स्थानिक खासदाराचा विषय नसतो की मोदींचा हात बळकट करा म्हणजे एक खासदार निवडून दिला तर हात बळकट होणार आहे, आणि मोदी धोरण ठरवत असताना खालच्या खासदारांचे मत किती विचारात घेतो की तिथं दोनच लोक फक्त धोरण ठरवतात देशाचे, एक मोदी पहिल्यांदा बोलतो उमेदवारी बोलतो बोलतो त्यांना. पहिल्यांदा मी आमच्या खासदार संजय काकांची उमेदवारी महाराष्ट्रातल्या पहिल्या 10 जणात पहिल्या यादीत जाहीर झाली, याचा अर्थ ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशीच आमचा विजय झाला. भाजपच्या यादीत उमेदवारी जाहीर होणे म्हणजे त्या पक्षाचा कॅन्डिडेट त्या कॅपेबल असतो म्हणून ती उमेदवारी दिली, तो जाहीर झाला. पहिल्यांदा आम्ही पक्षाच्या सर्व नेत्यांचा आभार मानतो. दुसरी त्यांचा उमेदवार चंद्रावर पडला असू देत नाही तर कोणी असू दे, आम्ही त्यांचं स्वागतच करणार. उमेदवार हा विरोधक असला तर उमेदवार आहे त्यांचं स्वागत. त्यांनी काय आत्ता म्हटले आम्हाला तुम्ही प्रश्न विचारला की देशाचं धोरण त्यांना 2019 आधी चालत होतं आणि आता 2019 नंतर त्यांना चालत नाही, ती त्यांना विचारा 2019 आधी त्यांना मोदी का चालवत होते शेतीमालाच्या बाबतीत. नाही त्यांना मोदी का शेतीमालाच्या बाबतीमध्ये आता जो प्रश्न उपस्थित केला होता, आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन घेतलं जातं, ऊसाच्या शेतीवर महाराष्ट्राचं अर्थकारण बऱ्यापैकी अवलंबून आहे. ऊसाच्या शेतीमधून मिळणारं राज्य सरकारला कराचं जर उत्पन्न बघितलं तर ते फार मोठ्या प्रमाणात आहे. आज मी काँग्रेस सरकारचे इतके वर्ष सत्ता असताना साखरेची आधारभूत किंमत ठरवण्याची जी पॉलिसी आहे, गेले 50 वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार असतानासुद्धा काँग्रेसची आधारभूत किंमत ठरवावी हे कधीही त्यांच्या डोक्यामध्ये आलं नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले केलं. याशिवाय ह्याच्यामध्ये ते काय करतायत, जे शेतकरी आंदोलन करणारे लोक आहेत त्यांचं योगदान डावलायला लागलेले आहेत. मुळामध्ये हे जे सगळं मिळायला गेलेलं आहे शेतकऱ्यांच्या बाजूचं, ती शेतकऱ्यांनी कुठंतरी आंदोलनं केलेली आहे, ती स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल, किंवा शेतकरी संदर्भामध्ये जे जे काम करायला लागलेले आहेत त्या लोकांच्यामुळे ही सगळं मिळायला लागलेलं आहे. आता मग एवढंच भाजप सरकार लय भारी आहे तर हमीभाव कायदा का पास करणं झालं हा, त्यांना अडचण आहे का शेतकऱ्यासनी, तुम्ही दिल्लीमध्ये येऊन देत नाही, शेतकरी काय आतंकवादी आहेत का, शेतकऱ्यांची तुम्हाला अडचण काय झालेली आहे, शेतकऱ्यांना तुम्ही दिल्लीमध्ये येत नाही येऊन देत नाही, जो भारतातला भूभाग आहे त्या भारतातल्या भूभागामध्ये येऊन देत नाही, आणि एका साईडला चीनला घुसून देता तुम्ही. त्यांचं सर्वसर्व असं म्हणणं आहे की भाजप कळवळा करते शेतकऱ्यांच्या बाबतीत, तेच पंजाबमधल्या शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येऊन देत नाही. देशामध्ये अनेक राज्य आहेत, पंजाबमधील शेतकरी फक्त आंदोलन दिल्लीपर्यंत जाण्याची भाषा करतात, याच्या मागं सुद्धा राजकीय कारण आहे. पंजाबमध्ये अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, असले तरी सुद्धा शेतकऱ्यांची भूमिका घेऊन ते कधी आलेले नाहीत. त्याच्या पाठीमागं अरविंद केजरीवाल ज्यावेळेस मुख्यमंत्री म्हणजे ज्यावेळेस पंजाबमध्ये आपची सत्ता आली आणि आपची सत्ता आल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे शेतकरी रस्त्यावर आलेल्याचं चित्र निर्माण केलं त्यामध्ये प्रत्यक्ष शेतकरी किती होते हे संशोधनाचा विषय आहे. अनेक राज्य आहेत, अनेक राज्याचे शेतकरी 100% त्यांचा मुद्दा चुकीचा आहे का, हमी भावाचा तो गैरकानूनी आहे का, तो दहशतवादी मुद्दा आहे का, त्यांचं म्हणणं एकच आहे की दुसरं काही असू दे पण शेतकऱ्यांची एमएसपी आधारभूत किंमत एकच होतं. देशातील प्रत्येक धान्याचं किंवा प्रत्येक शेतीमालाच्या उत्पादनाचा भाव ठरवण्यासाठी सीएसीपी असते, सीएसीपीची कमिटी जी आहे ती सीएसीपीची कमिटी केंद्र सरकारला शिफारस करते. मला त्यांनी सांगावं की कोणत्या धान्याचा कोणत्या उत्पादनाचा भाव ठरलेला नाही,
साखरे कोणत्या उत्पादन एमएसपी कोणत्या उत्पादन भाव ठरला ना शेतकऱ्याला जो जो उत्पादन करतो शेतकरी त्याचा भाव ठरलायला पाहिजे आहे. कारण शेतकऱ्याचा अमुक 10 गोष्टींचा 16 अन्नधान्यांचा भाव ठरून चालणार नाही. तर शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जर सुख यायचं असेल, तुमच्या टाटा अंबानीची गाडी रस्त्यावर निघाली, त्याचा फोन निघाला, तर त्याचा कसा भाव ठरला जातो? तसा आमच्या पण शेतकऱ्याचा प्रत्येक मालाचा भाव ठरला पाहिजे, तेवढा असला पाहिजे भाव. आणि त्या संदर्भात तुम्हाला सांगतो, आमची इथं आता पंचायत समिती, अशी भारतभर पंचायत समिती आहे, ती पंचायत समितीची ताकद का कमी केली आणि कुणी केली हे सांगावं ना तिने. पंचायत समितीचा जो आवाका होता, आज दलाल कोणतरी येतो आमच्या द्राक्ष बागायत दर शेतकऱ्याला जो बुडवून जातोय, ह्याची कारणं काय आहेत? तर त्या संदर्भामध्ये पंचायत समिती यांचा प्रश्न चुकलेला आहे. पंचायत समितीचा आणि कृषीचा काय संबंध आहे? हो, भाजपचा हाच अजेंडा आहे, भाजपचा असाच अजेंडा आहे. बोलताना काही गोष्टी चुकल्या असतील, मी बाजार समिती याच्याऐवजी पंचायत समिती म्हटलं असेल. माझा मुद्दा हा गरजेचा आहे ना, त्या गरजेच्या मुद्द्याला सुद्धा हे टिंगल म्हणून स्वीकारतात आणि टिंगल उडवतात. एक आपण देशाचं सोडून देऊया, मला काँग्रेस पक्षाच्या माझ्या मित्रांना विचारायचं आहे, तासगावच्या बाजार समितीमध्ये आज जो कारभार चाललेला आहे तो त्यांना पसंत आहे का? आज स्वर्गीय आर आबांनी जागतिक दर्जाची बाजारपेठ बेदाण्याची व्हावी याकरता प्रचंड निधी हा शासनाकडून मंजूर करून घेतला. शेती विभागाची जागा जी सांगली रोडला आहे ती जागा संपादित केली. आज त्या ठिकाणी संपूर्ण बांधकाम हे भग्न अवस्थेत आहे. आज त्या बांधकामाची परिस्थिती माझा मला वाटतं की ना काँग्रेसच्या माझ्या सहकारी मित्रांनी बघितले असेल, ना त्या बाजार समितीमध्ये आत्ता जे सत्ताधारी मंडळ आहे त्यांनी बघितले असेल. बाजार समितीला जे अधिकार आहेत ते अधिकार आहेच, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काटछाट किंवा त्याचे अधिकार कमी करण्याचा कोणताही निर्णय शासनाने अद्यापपर्यंत घेतलेला नाही. परंतु जे लोकनियुक्त बाजार समितीमध्ये ते संचालक आहेत त्यांचा तरी कारभार पारदर्शी आहे का? आज बेदाणा उत्पादक शेतकऱ्याला इथं किती त्रास होतोय. आमचे ज्योतिराम अप्पा या ठिकाणी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. आज बेदाणा उधळून लाखो रुपये हा शेतकऱ्यांचे वाया घालवले जातात. या बाबतीत ज्योतिराम अप्पा अगदी चांगले बोलू शकतील. बेदाणा महाराज, ज्योतिराम अप्पांच्याकडे जाऊ आपण. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर चळवळीतून उभरणारा हा माणूस आहे. नेमका आत्ताची परिस्थिती काय आणि शेतकऱ्यांचं धोरण केंद्र सरकारचं बरोबर आहे? मुळात मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आत्ता जे हे असे डिबेट ठेवता की भावी खासदार कोण, याच्यापेक्षा माझा एक तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही अशी डिबेट ठेवावी की प्रस्थापित आणि क घरांशी सोडून म्हणजे दुसरे उमेदवार द्यावेत का नको द्यावेत ह्याच्यावरती तुम्ही डिबेट ठेवायला पाहिजे होती. प्रत्येक वेळा उठायचं आणि एका खासदाराचं अथवा कोणाचं नाव घ्यायचं आणि ह्यांचं तिकीट पहिल्यांदा फिक्स झालेलं आहे आणि तुमचं काय मत आहे. आम्ही तुम्हीच त्यांना प्रश्न विचारता आणि तो सहज म्हणतो की झालं तर झालंच अशा पद्धतीनं. दुसरी गोष्ट, MSPचा इथं जो वाद चालू होता, MSPचा वाद जो आहे तो केंद्र शासन समजा एका गावाचं MSP हे प्रत्येक राज्यातून मागवते. मग महाराष्ट्रामध्ये आमच्या गावाला 27 रुपये खर्च येतो, अन्य राज्यामध्ये 29 रुपये खर्च येतो, पंजाबमध्ये 60 एकर एका शेतकऱ्यांचं गहू आहे आणि तिथं त्यांना 18 ते 19 रुपये खर्च येतो उत्पादन खर्च. त्या हिशोबानं केंद्र शासन काय करतं, सर्वात ज्या राज्याचं MSP कमी आहे त्या राज्याचं साऱ्या राज्यावरती थोपवतं. आज जर आमच्या गावाला जर महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 पाणी लागतात, वीज बिल जास्त आहे, पंजाबला तिथं पाणी आहे, पाटाचं पाणी येतं, त्यांना बिलाची समस्या एवढी नाही, तर आमच्यात 28 ते 29 रुपये खर्च असताना MSP 21 रुपये आम्हाला दिली जाते गव्हाला. 28 रुपये खर्च असून 21 रुपये MSP केंद्राने जाहीर केलेली MSP आहे. 7 रुपये कमी दिले जातात. दुसरी गोष्ट, आता मार्केट कमिटीचा विषय घेतला तुम्ही. मार्केट कमिटीमध्ये आज एवढी आणागोंदी माजलेली आहे की पाठीमागेही बऱ्याच वेळा आंदोलन झालेले आहेत की आज शेतकऱ्यांना जर बेदाणा विकल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचं पाशिंग करून व्यापाऱ्यांना उचलणं गरजेचं आहे. तो व्यापारी 1.5-1.5 महिने बेदाणा उचलत नाही तिथून. ठीक आहे, बेदाणा नाही उचलला आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, पण पहिला जो ठराव झालेला आहे की बेदाणा विकल्यानंतर 21 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत. आज 40 ते 50 दिवस त्या शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत. दुसरी गोष्ट, शेतकरी तोट्यात कसा जातो, तर त्या व्यापाऱ्यानं बेदाणा घेतला पण तो उचलत नाही, महिना उचलत नाही, तर त्याच्या खात्यावरनं शेतकऱ्याच्या खात्यावरनं तो माल ट्रान्सफर होऊन तो व्यापाऱ्याच्या खात्यावर गेला पाहिजे. नसेल म्हणजे नाही गेल्यामुळं त्या शेतकऱ्याच्या बुरदंडीत जो काय केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? केलं पाहिजे का 21 दिवसात शेतकऱ्यांना पेमेंट मिळालं पाहिजे?
जो कायदा आहे तो त्याप्रमाणे झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, सौदे पारदर्शक झाली पाहिजेत. सौद्यामध्ये जे उधळण बेदाणे जे होते त्यामध्ये अर्धा किलोच फक्त कटिंग करायचं आहे, तर त्या बॉक्सामधलं जर 2.5 किलो जर उधळलं तर त्या शेतकऱ्याचं 2.5 किलो नुकसान केलं जातं. हिथं तो कायदा राबवला जात नाही. एखाद्या शेतकऱ्यांनं जर मार्केट कमिटीत म्हटलं की फक्त 1/2 किलोच आहे, तरच 1/2 किलो त्या शेतकऱ्याचं गेलं. जो बोलत नाही त्याचं मनमानी पद्धतीनं दांबटलं जातं. शेतकऱ्यांना कुठंतरी सहानुभूती मिळत नाही, नुसतं वरवर बोलली जाते. आता सांगली लोकसभा रिव्ह, आता सांगली लोकसभा रिव्ह, खासदारांच्या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं? खासदारांनी काय काम केलेलं आणि तुम्ही त्याबाबत समाधान आहे का? हां, तर समाधानी ह्यासाठी नाही. आमचं कस्तुरबा दवाखान्याचं मगाशी पण सांगितलं की 2 वर्ष झालं रखडलेलं आहे. तर इथल्या बाळातीन होणाऱ्या बाईनं जिचं शिजर होणार आहे, त्या शिजर होणाऱ्या बाईनं सांगलीला जायचं आहे. तोपर्यंत तिचा ब्लड प्रेशर वाढवून तिचा काय दगा फटका झाला तर ह्याला जबाबदार कोण? मुळामध्ये तुम्ही दवाखान्याच्या बाबतीमध्ये विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्ण काम करायला पाहिजे होतं. कारण शिक्षण, रोजगार किंवा आरोग्य ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आणि तुम्ही आरोग्याच्या बाबतीत गलथानपणा करू शकत नाही. आरोग्य ही मूलभूत गरज आहे आणि कस्तुरबा अजूनही बंद आहे, त्यांचं मागणं आहे. आरोग्याच्या बाबतीत आता सगळ्यात जास्त काम कोणी केलं असेल तर मोदी शासनानं केलेलं आहे. आयुष्यमान बोलतो कस्तुरबा विषयी बोलतो. आयुष्यमान भारत योजनेमधून 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार केंद्र शासनाने आपल्याला दिलेले आहेत. आता कस्तुरबा ह्याच्याबद्दल बोलायचं झालं तर इमारत ही खासदार संजय काकांच्या माध्यमातून नगरपालिकेनं बांधलेली आहे. त्याला अडचण अशी आहे की त्याला जे चालवणारं मनुष्यबळ असेल किंवा त्याची जी काही पगार असेल किंवा टीम असेल किंवा त्याचं हे असेल, हे राज्य शासनाच्या माध्यमातून हे करायचं आहे, त्याला अलॉटमेंट करायचं आहे. त्याच्यासाठी आमच्या 2 बैठका झालेत. हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना 1 बैठक झालेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर ते मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडे चालवायला देण्याबद्दल प्रस्ताव तयार झालेला आहे. हे सगळं मार्गी लागणार आहे, पण ह्याला एक टाईम पिरियड असतो. काहीतरी त्याची अडचणी असतात, त्याला शासनाचं अर्थखातं वगैरे मंजुऱ्या हे लागतात. ह्या सगळ्या मंजुऱ्या होऊन हे चालू कोण करणार आहे? तर खासदार संजय काकांशिवाय दुसरं कोण करू शकत नाही, ही यांना माहीत आहे. पण हे जे काय करतात, एखादा मुद्दा धरायचा, एखादा जर डिले झालेला असेल तर तेवढाच मुद्दा धरायचा. एवढी विकास कामं खासदारांच्या माध्यमातून तासगाव तालुक्यात सुद्धा झालेले आहेत, जिल्ह्यातच झालेले आहेत. शहरात 250 कोटीच्या आसपास कामं झालेली आहेत, जिल्ह्यात म्हटलं तर 1000 कोटी सांगायला तुम्हाला वेळ मिळणार नाही अशी कामं झाली. 250 कोटीची कामं झालेली आहेत. जर शहरात 250 कोटीची कामं झाली असती तर शहरातल्या लोकांची आत्ता जी म्हणजे जी प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया झाली नसती. मुळात काय आहे, नुसती बोर्ड लावले ह्यांनी, उद्घाटनं केली, नारळ फोडले, पण वास्तवात काम कुठेही झालेलं नाही. मागे वर्षापूर्वी ह्यांनी रिंगरोडचा बोर्ड लावला 80 कोटीचा, नारळ फोडला, परंतु अजून रिंगरोडचा एक दगडी जागेवर हल्ला नाही. तिथं सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्त्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट्स आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राईड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता, रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. 85 कोटीचं भूसंपादनासह बजेटमधून पैसे मंजूर आहेत. त्याच्यासाठी 20 कोटी रुपये आता आपल्या बजेटच्या सांगली जिल्ह्याच्या खात्यावर सुद्धा येऊन पडलेले आहेत. भूसंपादनाची प्रक्रिया चालवली आहे, त्याची DPR तयार करायचा चालू आहे. DPR तयार करून भूसंपादनाचं त्याचं कागदपत्र भूसंपादनाकडे जाणार आहेत आणि त्याच्यानंतर भूसंपादन होऊन हा मार्ग होणार आहे. भूसंपादनासाठी एका दिवसात मोजणी होत नसती, एका दिवसात होत नसतं, ह्या गोष्टी प्रोसेस चालू आहेत. त्यांचं शासकीय नियमाप्रमाणे सगळं प्रोसेस चालू आहे. आणि हे जे म्हणतात 85 कोटी मंजूरच नाहीत, ह्यांनी जरा अभ्यास करावा मग बोलावं. नुसता आदान तरी हवेतलं बार काढण्यात अर्थ नाही. शासनाच्या बुकलेटमध्ये 85 कोटीचा तासगावचा बायपास मंजूर आहे. हा कुणालाही डोळ्यासमोर कोणी पार्क पोरग जरी जाऊन त्यांना ती शासनाचंही बघितलं तर ते पैसे मंजूर आहे, त्याचं काम प्रोसेस चालू आहे. ह्यांनी माहिती घेऊन बोलावं असं माझं त्यांना विनंती आहे. त्या संदर्भात हे रिंगरोडचं सांगत आहे, त्या आंदोलनामध्ये आम्ही आहे. तर अर्धा मार्ग राज्य महामार्ग ना अर्धा मार्ग केंद्र महामार्ग काय आहे म्हणजे सांगतो बघा. त्याच्यासाठी पूर्ण रिंग रोड जो आहे हा पूर्ण रिंग रोड व्हावा हा खासदार संजय काकांच्या माध्यमातून आमची भूमिका होती. भिलवडीकडून येणारा मार्ग तो तसाच पुढे जातो ह्याला शिरडोणला,
त्याच्यामध्ये निम्मा बायपास धरलेला आहे. तर निम्मा बायपास कुठला? बेलोडकडून येणारा बायपासमधून बेलोडी नाका ते वरचं कॉलेजवरचा. दुसरा आपला एक बायपास जाणार आहे सांगली विटामार्गे विटामायनीमार्गे तासगाव, तसाच पुढं आपला म्हैसाळ मार्गे कर्नाटकात जाणार हा एक मंजूर आहे. त्याच्यामध्ये हा इकडचा बायपास आपण धरलेला आहे. राहत होता फक्त पीस कुठला? विटा नाका विटा रोड ते भिलवडी नाका हा पीस कुठल्याही ह्याच्यात ह्याच्यात नव्हता. जर रोड असता बायपास करताना इकडून येणारा रोड असा जाणारा रोड हा धरलेला आहे तिकडून येणारा तेवढा. राहिलेला पीस आम्ही राज्य शासनाकडनं करून घेतला, ह्यांचं काय दुखलं? कुठनं नव्हतंय ना, आम्ही निधी कुठनं करून मंजूर करून आणला ही बघा ना. प्रचंड अज्ञान आहे. आता ह्याच्यामध्ये मी पण टिंगल करू शकतो. भिलवड नाक्यातनं रोड चाललेला नाही तो एक, तरी सुद्धा त्यांचा मुद्दा ठीक आहे, ते मुद्दा मांडायला लागलेले आहेत. हा जिजाऊ चौकातनं तसं संभाजी महाराज चौकापर्यंत हा रोड जातोय. दुसरा मुद्दा म्हणजे ह्याच्यातला राज्य महामार्ग असल्यामुळं लोक जे शेतकरी आहेत त्यांना पैसे कमी मिळणार आहेत. अडचण हा भूसंपादनाचे त्या शेतकऱ्यांना भिकावर लावता का? तुम्ही जर केंद्राच्या अखत्यारीत घेतला असता तर त्याला 2013 कायद्याप्रमाणे त्याला पैसे मिळालं असतं, तर ते तसं मिळणार नाहीत आता. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जी गुंठ्याला पैसे मिळणार होतं त्याची जी रेट आहे पैसे आहेत ती कमी व्हायला गेलेले आहेत ह्या प्रकारामुळं. आता ते त्याचं समर्थन पण करतात. सगळ्यात दुःखद गोष्ट आहे की समर्थन करतात, समर्थन करायला नाही पाहिजे. आणि शक्तीपीठचा सुद्धा तोच मुद्दा आहे. पैसे जास्त मिळाले असते हो का? केंद्र शासनाचे आणि ह्याचे दोन्हीचे हे भूसंपादनाचे सगळे रेट त्यांचे समान आहेत. जी शासनाचं एक धोरण आहे त्या धोरणाप्रमाणेच पैसे मिळणार आहेत. ह्यांचा मुद्दा असा आहे की इकडून जर तू बसू शकत नव्हता नॅशनल हायवेमध्ये तो बसू शकत नव्हता, म्हणून आपण राज्य शासनाच्या माध्यमातून पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून तेवढा पीस मंजूर करून घेतला. नाही, मुळात काय मुद्दा आहे की आपल्या सांगली जिल्ह्यामधून जाणारा शक्तीपीठ महामार्ग असू दे किंवा पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड महामार्ग असू दे किंवा तासगाव शहरातले जे काही महामार्ग जाणारे मार्ग आहेत ते असू देत, विषय मुद्दा येतो येतो की 2014 शासनानं जो जाहीर केलेला होता कायदा केलेला होता तो जे बाधित होणारे जे शेतकरी आहेत त्यांना 4 पट देणे किंवा रेडे रेकनरच्या 5 पट किंवा जो अलीकडला जास्तीत जास्त झालेले व्यवहार आहे ती रक्कम देणे असा कायदा होता. परंतु 2014 नंतर हे भाजप सरकार आलं, त्याने सरकारनं हा कायदा बदलला आणि रेडे रेकनरच्या 2 पट केला, म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान यांनी केलेलं आहे. त्यामुळे तुमचा मुद्दा आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बेरोजगारी महागाईविषयी काय सांगाल? बेरोजगारी महागाईविषयी आता मी मगाशी आमचे आपले भाजपचे मित्र बोलले की बाबा कस्तुरबा रुग्णालय त्यांना सांगतो. कस्तुरबा रुग्णालय आम्ही 2 वर्ष त्याचा पाठपुरावा करतोय. तेव्हा कस्तुरबा रुग्णालय खासगी डॉक्टरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालू आहे. मुद्दाम एक. दुसरी गोष्ट, हा कस्तुरबा रुग्णालय चालू करण्यासाठी मिरज सिव्हिलच्या डीएनशी माझी चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की बाबांनो नगरपालिका हे हस्तांतर करत नाही. हस्तांतर करा ना, तुम्ही तुमची सत्ता आहे तुम्ही हस्तांतर करा. थोडेफार इक्विपमेंट येतील थोडेफार चालू होईल दवाखाना तो सुद्धा तुम्ही करा नाही. मग ते एवढा दिवस बंद ठेवून काय करणार आहे तुम्ही? चुकीची माहिती आहे. हस्तांतरणाला नगरपालिकेनं मंजुरी दिलेली आहे. हस्तांतरण तुमची ह्याची मंजुरी झाली त्याला आपण दोघांचं एकत्रित सामंजस्य करार होणार आहे आणि या सामंजस्य करारातून ते पुढं जायचं आहे. जर मिरज रुग्णालय घ्यायला तयार नसेल तर हस्तांतर करून अडचणीचं ठरेल हा विषय होता. ह्या दोघांचा सामंजस्य करार हो, मग तेच सांगायला लावलं मी. ह्या दोघांचा सामंजस्य करार करून हे करायचं ठरलेलं आहे. ह्यांना माहिती नाही डीन करार करायचं ठरलेलं, हस्तांतर करायचं ठरलेलं आहे. त्यामुळे ह्यांची चुकीची माहिती आहे. ते म्हणतात की करार करायचं ठरलं, करार नाही. त्यांची ती जी जागा आहे ती मिरज सिव्हिलची जागा आहे. त्यांना काय केलं तर नगरपालिकेने की बाबांनो ह्या जागेला आम्ही मल्टिप्लेक्स हॉस्पिटल बांधतो आणि तुम्हाला तिथं नगरपालिकेसाठी जागा द्या, हे करार झालेला आहे. हे करार झालेला आहे. मग तुम्ही नगरपालिकेकडे बाबांनो आज शिवांचं काम आहे, आज खासदारांचं काम आहे की नाही? नाही, पण द्या ना, हस्तांतरण करा ना. हस्तांतर करा, तुम्ही कधी करणार? हस्तांतर करायसाठी त्यांचा जो प्रस्ताव येतो, प्रस्ताव आल्यानंतर हस्तांतराची मागणी झाल्यानंतर हस्तांतरण. आज उठून कोण पण असंच डायरेक्ट शासकीय अधिकारी प्रस्ताव ठेवलेला आहे. शासकीय अधिकारी कोण उठून माझी जागा डीएन हा सरकारी कर्मचारी असतोय, शासकीय अधिकारी आहे, तो डॉक्टर आहे. डॉक्टरला कुठल्या ह्याच्यात हस्तक्षेप करायला अधिकार नाही. ह्या प्रशासनाच्या बाबी आहे.
प्रशासनाच्या बाबी आहे. हस्तांतर करायचं नाही करायचं या सगळ्या प्रशासकीय बाबी आहे. या कुठल्या डीनच्या आणि कोणाच्या हातात नाही. त्याची प्रतिक्रियाला थोडा वेळ लागणार आहे. आपल्याबरोबर काही माजी सैनिक आहेत, त्यांनी देखील यावेळी माजी सैनिकांनी तुमचा उमेदवार उतरवलाय. हो, काय सांगाल तुम्ही या दोन उमेदवारांबद्दल काय सांगाल? प्रथमतः वज्रधारी न्यूज चॅनलचे प्रथमतः मी आभार मानतो. जनतेचा आवाज सर्वसामान्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्रापर्यंत देशापर्यंत पोहोचण्याचं काम करतात. सध्या परिस्थिती जर का बघितली तर विरोधक असतील कोणी पण असतील, सध्या विरोधकांना सत्ताधारी कोणी समजायला तयारच नाही आहे. म्हणून आज ह्या देशाचा पोशिंदा शेतकरी अन्नदाता आज तो आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. आणि सैनिक, ज्या सैनिकामुळे हा देश सुरक्षित आहे, ज्या सैनिकामुळे आज सर्व गुणगोविंदांना नांदतात, ज्या सैनिकामुळे आज सगळेजण आपापल्या परीनं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या मातृभूमी सुरक्षिततेच्या सैनिकामुळं, परंतु आज तो देशाचा सैनिकच एक वर्षभर झालं दिल्लीमध्ये आंदोलन करतोय. सैनिकाच्या समस्या प्राधान्याने सोडवायचे कायदे असतील तरी पण आज सैनिकाचे प्रश्न सोडवले जात नाही आहेत. 75 वर्ष झाले तरी पण आम्ही राजकारणात आलेलो नव्हतो, परंतु प्रत्येक 75 वर्ष बघत चालू आहे. दिवसेंदिवस आम्ही प्रत्येक प्रशासकीय अधिकारी असते, प्रशासकीय सेवस्थ असेल, सैनिकांच्या जे कायदे असतील त्या कायद्याचा अवलंबन होत नाही आहे. सैनिकांचे प्रश्न तात्काळ सोडवले जात नाही आहेत. ह्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला कुठे तर खंत वाटली. जर का तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर आम्ही न्याय देणारे बनू. ह्याच्यासाठी ह्या देशाचा सैनिक आणि ह्या देशाचा अन्नदाता पोशिंदा ज्यांच्या ज्या शेतकऱ्यामुळं आज सगळ्यांचं पोट भरतं आणि ज्या सैनिकामुळं देशाची मातृभूमी सुरक्षित आहे ते आज मैदानात उतरत आहेत. निश्चितच भारतीय जवान किसान पार्टी ही नवीन रजिस्ट्रेशन झाली आहे आणि सध्या पूर्ण भारतामध्ये 121 उमेदवार लोकसभेचे उमेदवार उतरत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये पांडुरंग भोसले साहेब, सुभेदार मेजर पांडुरंग भोसले, भारतीय जवान किसान पार्टीमध्ये लोकसभेच्या रिनांगणामध्ये उतरत आहेत. आम्ही कुणावरती आम्ही प्रत्यावर्तन करत नाही. आम्ही जनतेला तिसरी आघाडी माध्यमातून एक ऑप्शन देत आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे जनतेचा कौल सैनिकासाठी असणार आहे. कारण भ्रष्टाचारमुक्त भारत करायचा असेल आणि सैनिकांना न्याय द्यायचा असेल आणि देशाची परत हा देश जर गुलामगिरीमध्ये जायचा नसेल, जर का इतिहास पाहिला तर मुघलांनी 500 वर्ष राजकीय ब्रिटिशांनी केलं, कुठंतरी या देशाची सुरक्षा मजबूत नव्हती, त्याच्यामुळे परकीय आक्रमण झालेलं आहे. पण त्यानंतर मोदी समर्थक म्हणतील की मजबूत झालेले आहे. मजबूत झालेलं आहे, कारण ते जे मजबूत आहे की नाही ही जनता सांगेल. आम्ही कोणाला आरोप नाही करणार नाही आहे. जनता ही कोर्ट आहे आणि जनता ज्याला सांगेल. धन्यवाद. खासदारांच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? आपण लोकसभेच्या ह्याच्यावर येऊ, खासदारांच्या कामगिरीबद्दल काय सांगाल? बघा, खासदारांच्या कामगिरीबद्दल जर बोलायचं झालं तर आज परवा ते ह्याचं जे त्यांनी विषय काढला होता जो काय म्हणतो आपण ड्रायफोर्टचा तो सारा बोगस निघाला. तिथून परत म्हटले ते ह्याच्यामध्ये नेणार आहे कुठल्या तरी अभयारण्यामध्ये अथवा ह्याच्यात ते झालेलं आहे. इथे एअरपोर्टचा विषय काढला, ऐका माझं, एअरपोर्टचा तुम्ही विषय काढला होता. एअरपोर्टची जागा ते कुठल्या तरी दुसऱ्याला दिलेली आहे. कुणी दिली माहीत नाही पण दिलेली आहे. हसू नका, तुम्ही मिलिंद पोलने बातमी दिलेली होती. माणूस प्रतिक्रिया व्यक्त करतोय, प्रतिक्रिया व्यक्त करताना त्याचं मत मी आणि स्पष्ट बोलायचं झालं तर त्याने, ऐका माझा, त्याने जे कारखाना तासगाव कारखाना चालवला त्या तासगाव कारखान्याचे अजून शेतकऱ्यांची बिलं दिलेली नाहीत, अजून कामगारांचे बिलं दिलेली नाहीत. मग ते कुठल्या शेतकरी म्हणतात मी शेतकऱ्याच्या बाजून आहे? कुठल्या बाजून? तासगाव कारखान्याचं एकही कुणाचं बिल थकलेलं नाही. हे ज्यांची शिफारस करतात, काल सगळ्यांची बिल सगळ्यांची जमा झालेली आहेत. कुठली किती वर्षाच नाही, ह्या वर्षीचीच बिल सांगतोय, ह्या वर्षीचीच दिलेली आहेत. आणि जो मुद्दा ह्यांनी सांगितला ड्रायपोर्टचा आणि ह्याचा, मल्टीमिडिया लॉजिस्टिक पार्क हा सलगरे येते मंजूर झालेला आहे. सलगरे येते जागा सुद्धा तिथं बघितलेलं आहे. ती बॅकवर्ड क्लास ह्याची सोसायटीची जागा होती पूर्वी, ती हस्तांतरित करायची ठरलेली आहे. त्याच्यानंतर एक उदय सामंत साहेबांच्या सोबत खासदार साहेबांची आणि मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की त्या जागेला जर विलंब लागत असेल तर पूर्वीची 95 हेक्टर एक जागा तिथं शासनाची आहे, त्या शासनाच्या जागेत पहिला हे चालू करूया, मल्टी लॉजिस्टिक पार्क चालू करूया आणि बाकीची जागा परत आपण भूसंपादित करून मग बाकीचे त्याचा विस्तार करूया. दुसरा राहिला एअरपोर्टचा मुद्दा असा अडचणीचा होता की 50 किलोमीटरचा हवाई अंतर बसत नव्हतं, तर त्याला आम्ही मार्ग असा काढला खासदार साहेबांनी की कृषी उडान 2 योजनेमध्ये त्याचा समावेश केला. त्याचा समावेश केल्यानंतर कृषी उडान 2 मध्ये त्याचा काय विषय होतो की कृषीचं साहित्य निहाय, त्याच्याबरोबर आपण प्रवासी वाहनं सुद्धा आपण त्याच्यावर प्रवासी विमानं सुद्धा चालवू शकतो. ह्या योजनेतून ती कृषी उडानमधून आपण प्रस्ताव दिला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्याला उत्तरही पाठवलेलं आहे, त्याचं पत्रही आमच्याकडे आहे. आत्ता दाखवायचं म्हटलं तर मी आत्ता दाखवू शकतो. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पत्र पाठवले की
राज्य शासनामार्फत आम्हाला भूसंपादन दिलेलं आहे असं प्रस्ताव द्या आणि तो प्रस्ताव देऊन आमच्याकडे हे करा. पाठपुरावा झालेला आहे, त्याचं अंतिम टप्प्यात आहे. फक्त जागा जरा तिथं अपुरी पडते, ती उरलेली जागा घ्यायची राज्य शासनानं तयारी ठेवून 300 एकर जागा आहे, त्याच्या अजून जरा थोडी जागा लागते, ती भूसंपादन करून ती करायचं ठरलेलं आहे. कृषी उडान 2 योजनेमधून विमानतळ ह्या 5 वर्षात तुम्हाला झालेलं दिसेल. बोला, तुमचा काय मुद्दा आहे? आता आपण जर बघितलं MIDC मुद्दा जर बघितला, सांगली MIDC असं काही नाही, सांगली MIDC मध्ये 35 म्हणजे 41 साली MIDC झाले आहेत. त्याच्यानंतर जे कंपन्या आल्या 4-5 वर्षात त्या तेवढ्याच कंपन्या आहेत. आपलं विमानतळ बघितलं तर विमानतळाचं कंपन्या MIDC झाले आहेत, बाहेरच्या कंपन्या आल्या नाहीत. आता कोल्हापूर जर तुम्ही बघितलं म्हणजे आपले कागद उद्योगधंद्यांबाबत काय करू नये पाहिजे? उद्योगधंदे वाढीसाठी उद्योगधंद्यांना पोषक वातावरण लागतं, त्याच्यासाठी वीज असेल, रस्ते असतील आणि इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे असेल. आता इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात जास्त राष्ट्रीय महामार्ग आपल्या ह्याच्यातून चाललेले आहे, जिल्ह्यातून रेल्वेचं दुहेरीकरण झालेलं आहे, रेल्वेचं विद्युतीकरण झालेलं आहे. ह्या इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यानंतर उद्योगधंदे आपोआप येत असतात, वाढत असतात. आता मल्टीमिडिया लॉजिस्टिक पार्क झाल्यानंतर उद्योगधंद्याला प्रचंड चांगले दिवस येतील आणि उद्योगधंदे आपल्या इथं चांगले. गुजरातला आता गेलेलेच आहेत की आलेले उद्योग कशा पद्धतीने गेले, मोठं गाजर दाखवलं, तुम्हाला यांच्यापेक्षा मोठं देतो. म्हणजे ही सगळ्या राज्याची परिस्थिती आहे का नाही, आपण लोकसभेचे इलेक्शन लागलेले आहे, आपण इथले जे प्रॉब्लेम आहेत ते सातारा जिल्ह्यातले सुद्धा प्रॉब्लेम आहे ते. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की हायवे गेलेत, हायवे आता गुहागारचा जो हायवे इकडे विजापूरला जाताना भौगोलिक परिस्थिती सांगलीमधनं जाय ना तिची जायची, साताऱ्यामधनं मग हायवे गेलं, साताऱ्यामधले हायवे जे गेले तिथं आमचा राष्ट्रवादीचा खासदार आहे, पण त्यांच्याकडे श्रेय येतं. हे राष्ट्रीय धोरण जे ठरलेलं असतं का नाही रस्त्यांचं वगैरे, ते असे कुठे खासदार हे बघून ठरलेलं नसतं, ती भौगोलिक परिस्थिती बघितलेलं असतं. चंद्रकांत पाटील कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार? भरपूर मुद्दे आहेत, सांगा ना एक मुद्दा. आता तुम्हाला सांगतो का नाही, महागाईचा तर इतका प्रचंड मुद्दा आहे, शेतकऱ्यांचे तर इतके म्हणजे आत्महत्या थांबलेल्या आहेत. झालं म्हणजे हेच मुद्दे आहेत ना, ज्वलन मुद्दे इथं झाले म्हणजे नाही, ते पुढे आणून मोठ्या प्रमाणात येणार आहेत. चंद्रकांत, शिक्षणाच्या मुलांचा नोकऱ्यांचा विषय आहे. आज नोकऱ्या कुठे राहिल्या? 2 कोटी रोजगार देतो म्हटले होते, आज यांनी किती रोजगार दिले? हाय त्या सगळ्या नोकऱ्या गेलेत. पाठीमागच्या वेळेस पेपरला आले होते की 85% बेरोजगारी वाढलेली आहे, अशी परिस्थिती आहे. आज देशावर 215 लाख कोटीचं कर्ज आहे, ज्यावेळेस देश 2014 ताब्यात घेतला मोदीनं 54 लाख कोटीचं कर्ज होतं. मग विकास झाला, विकास तर दिसत नाही, पण कर्ज कसं वाढलं? माणसी 1.5 लाख रुपये आज कर्ज आहे प्रत्येक व्यक्ती अंगावरती. मग हे कर्ज कसं काय वाढलं ह्याचं उत्तर नाही द्यावं ना. चंद्रार्थ दादा ह्या मुद्द्यावर लढणार आहेत. मला वाटतं वसंतदादा नंतर शालिनी ताई झाले, प्रकाश बापू झाले, नंतर आपले प्रतीक पाटील झाले, नंतर संजय काका झाले. यांनी आत्तापर्यंत करतो आम्ही आणले नाही, काही केलेलं नाही, करतो नुसतं हे करतो ते करतो, हे केलेलं नाही काय. दादानी जी बोलले, चंद्रार दादानी जी बोलले म्हणजे शर्यती असतील, रक्तदान शिबिर असेल, अहो शर्यती करून होत नाही, पण ती बोल जी बोलले ती केले, बोलले ती केले, त्या मुद्द्यावरती म्हणजे थांबत आणि ह्याच्या पुढे बी जी बोलतील ती करतील. मुळात आता यांनी जे सांगितलं की करतो बोलतो असं नाही. खासदार संजय काका 2014 साली पहिल्यांदा निवडून आले. 2014 सालची सांगली जिल्ह्याची जलसंधारणाची जर जलसंपत्तीची स्थिती बघितली, 53,000 हेक्टर फक्त क्षेत्र भिजलेलं होतं, ओलिताखाली होतं. 30%सुद्धा क्षेत्र ओलिताखाली नव्हतं. 1205 कोटी केंद्र शासनाच्या टेंबू योजनेसाठी बळीराजा जलसंजीवनीमधून आणले. 2092 कोटी ताकारी म्हैसाळ योजनेसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाईमधून योजनेमधून आणले. त्याच्यानंतर आत्ता जत विस्तारितसाठी 2000 कोटीचे टेंडर निघालेले आहेत. टेंबू विस्तारितसाठी 1000 कोटीचे टेंडर निघालेले आहेत, काम चालू झालेलं आहे. ह्या सगळ्या योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, किंवा महायुती शासनाच्या काळात चालू झाल्या. आणि ह्यामुळं जे जलसंधारणाचं काम झालेलं आहे, इंच भूमी आपली सांगली जिल्ह्याची ओलिताखाली येणार आहे. एका बाजूला हे जर एवढं 1000 कोटी जलसंधारणासाठी सांगत असतील, तर आजच्या दिवशी आजच्या घडीला तासगाव तालुक्यामध्ये असेल किंवा सांगली जिल्ह्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे, मग 1000 कोटी गेले कुठे? 1000 कोटी गेले कुठे? डॅममध्ये पाणी नाही, पाण्याचं अडचण आहे नैसर्गिक. मागल्या वेळेपेक्षा 30% पाणी साठा कमी आहे. तरी सुद्धा आपल्याकडं पाण्याच्या आवर्तनासाठी संजय काका दिवस रात्र झटत आहेत. दिवस रात्र बांधावर जाऊन काम करणारा कोण जर नेता असेल आणि खासदार किती स्वस्त असतो हो जर कुणाला बघायचा असेल तर खासदार संजय काकांच्याकडे येऊन बघावं. 2014 पूर्वी खासदार कुठेही फिरत नव्हते, कुठेही दिसत नव्हते, त्यांचं काम कुठेही दिसत नव्हतं. तरीसुद्धा आमदारांची जी स्थानिक कामं आहेत त्याच्या तोडीसतोड, त्याच्या डबल कामं खासदारांनी आणि संपर्क त्याच्या तिप्पट. तोडीसतोड कामं केले, त्यांना खासदारांचा संपर्क दांडगा असते. हा दांडगा आहे, बरोबर आहे. त्यांचं
त्यांचं मत आहे. परंतु अग्निवीर जे मोदींनी काढलेलं आहे ते अग्निवीरमध्ये चारच वर्षांनी आमचं पोरगं रिटायर व्हायला लागले ना काय, चार वर्षानं आमचं पोरगं रिटायर होतं आहे. इथं आल्यानंतर त्यानं काय भांगलायला जायचं काय त्या पोरानं? म्हणजे तुम्ही नोकरीचं जी नोकरी पा जी म्हणताय 2 करोड देणार होता, 2 करोड दिल्या नाही ती नाही आम्हाला, आणि वर अग्निवीर करून आमच्या पोरासनी बर्बाद करायचं काम तुम्ही करणार का? याच्या संदर्भात अग्निवीरच्या संदर्भात असेल किंवा मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, हे आरक्षणाचं झालं काय? आम्ही मागतोय तुम्हाला एक, तुम्ही देताय दुसरंच आम्हाला, ही काय भानगड आहे? तर धनगर आरक्षण तुम्हाला सगळं माहिती काय सांगाल? नाही, धनगर आरक्षणाबद्दल आता मगाशी आमच्या सहकारी मित्रांनी मला तुम्हाला प्रश्न विचारला की 19 पूर्वी अण्णा काका बरे वाटत होते किंवा भाजप सरकार बरे वाटत होतं. अगदी त्यांचं मत बरोबर आहे. 2014 साली भाजप सरकारचा मी प्रचार केलेला आहे. मी प्रचार कोणत्या गोष्टीसाठी केला? जे भाजपने किंवा मोदी सरकारनं जे काही झुंबले धावले, 15 लाख असेल किंवा धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असेल, तो मुद्दा आम्ही पार पाडू. अगदी देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमध्ये येऊन पहिल्या कॅबिनेटला आम्हाला सत्तेत आणा भाजपला, पहिल्या कॅबिनेटला 15 दिवसाच्या आधी धनगर समाजाला आरक्षणाच्या सवलती लागू करतो, एसटीच्या सवलती लागू करतो, असे आश्वासन नव्हे लेखी पत्र दिलं. अगदी ह्या त्यांच्या झुंबलेल्या सगळ्या आम्ही हे झालो की बाबा खरोखरच काँग्रेसनं 70 वर्ष आम्हाला फसवलेलं आहे आणि हे अगदी 15 दिवसात आरक्षण देतो म्हणतायत. म्हणून आम्ही सगळे धनगर समाज असेल किंवा इतर सगळी लोकं असतील 2014 ला सगळेच्या सगळे लाटणं भाजपच्या पाठीमागं गेलो. परंतु नंतर नंतर असं लक्षात यायला लागलं की हे सगळ्यांचे झुंबले आहेत, ही सगळी गंडवागंडवी आहे, ही फसवणूक आहे. आज ही 1000 कोटीची आणि विकास कामाची भाषा बोलतात, ही सगळी मागल्या 10 वर्षाप्रमाणे सगळे झुंबले बाजा यांची, त्यामुळे जनतेचा यांच्यावरती विश्वास राहिला. निश्चित फसवलेलं आहे, आरक्षण दिलं. दुसरा विषय म्हणजे ज्यांनी SIT दाखल केली मराठा आंदोलकांच्यावर आणि गुन्हे दाखल केले, त्याचा अर्ज भरायला काका त्या माणसाला आणणार आहेत? त्याला सोडून तुम्हाला दुसरा कोण माणूस नाही का? म्हणजे होय त्यांनीच केलेली आहे. आणि त्यांना सोडून भाजपमध्ये अनेक गुणवान लोक आहेत, त्या गुणवान लोकांना आणा ना अर्ज भरायला. तो माणूस कशाला पाहिजे आहे तुम्हाला, जो दुसऱ्या दिवशी ट्विट करतोय बंदुकीचं? इथे हिंसाचार चालू आहे का लोकशाहीच्या याच्यामध्ये? मुळात आता ही एक राजकीय टीका होऊ शकते, परंतु आजवरच्या 50-55 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री या राज्यामध्ये होऊन गेले. मराठा आरक्षणाचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना 16% देण्याचा झाला. आजवरच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला नव्हता, परंतु आज फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं या उद्देशाने SIT चौकशी असेल किंवा अन्य जे त्यांच्यावर अनेक येईल. परंतु मराठा समाजाने सुद्धा आज मान्य केलं पाहिजे की देव पहिले मुख्यमंत्री आहेत, मराठा आरक्षणासाठी निर्णय घेणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. दुर्दैवाने तो निर्णय हायकोर्टामध्ये टिकला, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकला नाही. पुन्हा नव्याने एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा तो निर्णय आज घेतलेला आहे आणि आज तो त्याची अंमलबजावणी व्यवस्थितरित्या सुरू होणार आहे. फक्त त्या आज एवढा मोठा निर्णय आहे, गेल्या 50-55 वर्षामध्ये हा निर्णय सोडवता आला नाही. हा निर्णय सोडवताना अनेक संकटांना सामोरं जावं लागणार आहे राज्य शासनाला, कारण अनेक जाती धर्माचे लोक आपल्या राज्यामध्ये राहतात. कुणालाही न दुखवता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जी सरकारने घेतलेली आहे, त्याला थोडासा कालावधी जाणार आहे. कायद्याच्या अनेक चौकटीतून तो निर्णय पास व्हावा लागणार आहे. परंतु नाही काय विषय आहे, भाजप सरकार असेल, फडणवीस असतील किंवा मोदी असतील, एकूणच विचार केला तर स्वातंत्र्य मिळाल्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा जी भारतामध्ये आता अराजकता आहे आणि जाती जातीमध्ये जे तेढ निर्माण झालेलं आहे, माणसामाणसामध्ये जे तेढ निर्माण झालेलं आहे, आत्तापर्यंतच्या सारखं तेढ स्वातंत्र्यानंतर कधीही झालं नव्हतं आणि ह्याला निव्वळ भाजप सरकार कारणीभूत आहे. कारण पहिल्यांदा ते 10 वर्षाचं तेढ निर्माण झालं. निश्चित आत्ताची जी परिस्थिती आहे, OBC वर्सेस मराठा असेल, धनगर वर्सेस आदिवासी असेल, किंवा असे वेगवेगळे जे काही जातीपातीचे जे काही एकमेकाकडे बघण्याचा किंवा जे काही मतभेद निर्माण झाले आहे, द्वेष निर्माण झालेला आहे, तो जाणीवपूर्वक या भाजप सरकारने मताच्या पेटीसाठी हे घडवून आणलेलं एक षडयंत्र आहे असा माझा थेट आरोप आहे. आमचे धनगर मित्र बोलले, मी पण धनगर समाज आहे. धनगर आरक्षण झालं तर देवेंद्र फडणवीसने 100 दिवसात आरक्षण देतो बोलले होते, त्याची कोर्टात त्यांनी दाखल पण केले होते. पण 2014 च्या पूर्वीची जर आमच्या समाजाची ख्याती काढली तर आम्हाला नुसतं द्यायचं म्हणून भुलवत ठेवायचं म्हणून 3.5% दिले, ते पण राज्यापुरतं मर्यादित. त्यातसुद्धा आम्हाला काहीसुद्धा मिळत नव्हतं, आम्हाला कुठेही फायदा मिळता. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आल्यापासून आम्हाला तुमचा विकासात्मक धोरण असं कोणत्याही, म्हणजे आता एक बोलायचं झालं तर तुम्हाला अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर केलं, धाडच लागतं एखाद्या गोष्टीचं नाव करायचं त्याला पण धाडते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी शहराचं नाव केलं, परत सोलापूर युनिव्हर्सिटीला नाव अहिल्यादेवी होळकरांचं दिलं, परत आमच्या धनगर समाजाच्या बांधवांच्या विकासासाठी 100 कोटीचा
पहिला प्रस्ताव कोणी ठेवला तर वार्षिक 100 कोटीचा प्रस्ताव कोणी ठेवला तर देवेंद्र फडणवीसांनी ठेवला. आमचं आरक्षण आहे ती कोर्टात आहे, ते न्यायप्रविष्ट आहे, मिळेल. शेवटी कायदे जे आहे, शेवटी संविधान आहे, त्यानुसार मिळणार. पण भाजप सरकारने जे आमच्या धनगर समाजासाठी दिलं त्याच्यावर आमचा धनगर समाज अतिशय खुश आहे. धनगर समाज भाजपवर खुश आहे. नाही, निश्चित त्यांनी जे 100 अजिबात खुश नाही. 2-4 कार्यकर्ते खुश असणे म्हणजे काही समाज खुश नाही. आणि त्याचं मागल्या मग एक कार्यकर्ता नाराज असला म्हणून सगळा समाज नाराज नाही. जे आता जे कार्यकर्ते समाज आता फुल स्पीड मध्ये आज मोदींच्या विरोधात किंवा माझे मित्र अर्जुन हजर बोलतायत. परवाचे सुद्धा डिबेटमध्ये त्यांनी एक मुद्दा मांडला की मोदी सरकारवर ते टीका करतात, मोदी सरकारने काय केलं, मोदी सरकारने पाकवर जाते. त्यांनी तासगाव नगरपालिकेमध्ये परवा सुद्धा तो विषय झाला की 2.5 लाख रुपये त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी मंजूर करून घेतलेले पंतप्रधान. निश्चित यांनी जसा आरोप केला अगदी मान्य आहे. ही योजना जी आहे ती शासनाची योजना आहे. जर ह्यो जर नियम लावायचा झाला ऐका, ह्यो जर नियम लावायचा झाला तर काँग्रेस सरकारने आतापर्यंत 70 वर्षात तुमच्या बापदादांना काय काय दिलंय ते बघा. मग काँग्रेसचा प्रचार करावा लागेल. काँग्रेस या मुद्द्यावर काय केलेलं आहे माहिती आहे? 400 गॅस 1100 रुपयाला गेला आणि वरच 600 रुपये दर महिन्याला हाणायचं काम केलं आणि तेच आमच्या खात्यावर परत घरकुल म्हणून टाकलं. काँग्रेसनं आम जनतेला काय दिलं तेवढं त्यांनी सांगायचं. आजपर्यंत काय दिलं? मोदी सरकारनं आता अकाउंटवर प्रत्येकाला 7000 सोडले, ते तर सोडा. वार्षिक धान्य फुकट आहे. माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या असतात? त्यांनी म्हणतात बाबा काँग्रेसनं काय केलं. काँग्रेसच्या काळात चुकी होती जनता. जसं भाजप आले तसं तोडापुढीचं राजकारण. ज्याच्यावर ऐका नेते नाराज नाही का, ज्याच्यावर ईडी सीबीआयची 700 कोटीची बाबाणू ज्याच्यावर आरोप झाले त्याला शेजारी बसून तुम्ही तो स्वच्छ झाला म्हणजे त्याला तुम्ही भाजप ही काय बाबाणू. मला काय म्हणायचं आहे, भाजप ही काय बाबाणू. वॉशिंग मशीन आहे का स्वच्छ झाले. ईडी सीबीआय लावली की त्याला घ्यायचं झालं ते स्वच्छ. काय वंचित काँग्रेस नाही आम्ही. वंचित ठामपणे सांगतोय, वंचित काँग्रेसचा विषय नाही. आम्ही कुणाची बी टीम नाही. आम्ही स्वतः काम करतोय. राष्ट्रवादी सारखं बी टीम म्हणून काम करत नाही आम्ही. एक मिनिट यांनी म्हणतात बाबा नोकऱ्या, खाजगीकरण नोकऱ्या, त्यात खासदार तुमचे किती वेळा चौचेतच बोलले तेवढी सांगा आम्हाला. आता जे काँग्रेस माझे मित्र काँग्रेसचे हे बोलले किंवा अर्जुन बोलले की 70 वर्षामध्ये काँग्रेसने आम्हाला फसवलं. आता अनेक गोष्टीमध्ये असं घडलेलं आहे की 70 वर्षाचा जो बॅकलॉग आहे, आज गेल्या 10 वर्षामध्ये आपण देशाची आज हे मुद्दे छोटे छोटे मान्य आहे, परंतु ही लोकसभेची निवडणूक आहे. आज देशामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर, त्यामध्ये रस्त्याचे रस्ते असतील, विमानतळ असतील, ज्या बेसिक ज्या निघणार नाही त्याला कालावधी जाणार आहे. MIMचे आपले मित्र काय म्हणले, संसदमध्ये बोललेले म्हणजे एखादा दावा. संसदमध्ये बोललेला आहे मी तुम्हाला दावतो. पण संसदमध्ये बोलले आणि मुद्दा मांडला म्हणजे काय मोठा प्रश्न सुटत नाही. मुद्दा सुटत नाही. मला काय म्हणायचं आहे, जे खासगी ज्या भाजपच्या काळात नोकऱ्या सेफ होत्या, तुमच्या काळात आल्यावर ते खासगीकरण कशा व्हायला आलं. भाजप खासगीकरण करताय पूर्ण चुकीचं आहे. आज आज माझं हेच मत आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलत असताना वैचारिक मुद्दे असावेत. मी तुम्हाला काय विचारत होतो की नाही उसाचा मुद्दा ह्यांनी फक्त हे बघा, हा जो आहे तो संजय काकांनी स्वतः सांगितलेला आहे. जरा इथं कॅमेरा दाखवा. 2850 मी ऊस बिल देतो. तिथं आडियाप्पाचा पण यात फोटो थोड्या वेळाने येईल. आणि पण देताना पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे 2850 मला ऊस घाला, मी तुम्हाला 2850 देतो. आणि त्याच्यानंतर ह्यांनी 2500 सांगितलं व्याजासकट. आता मला तुम्ही सांगायचं आहे शपथ घेऊन की शेतकऱ्यांना 2500 व्याजासकट तुम्ही दिले का? अप्पा मी तुमचा आदर करतो, निश्चितच आदर करतो. परंतु आपले गेले 7 वर्ष बंद असणारा कारखाना सुरू झाला होता, त्याला FRP चा कायदा लागू नव्हता. परंतु तरी सुद्धा आपण म्हणताय त्याप्रमाणे 2500 रुपये अधिक त्याच्यावरचं 14 दिवसानंतरचं प्रत्येक 15 दिवसानंतरचं व्याज. आणि तुम्हाला जर कोणाची शंका वाटत असेल तर तुम्ही एक उदाहरण मला, कारण वज्रधारची टीम काय पुन्हा येणार आहे, एक मला असं उदाहरण आणून दाखवा की ज्याला व्याज मिळालेलं नाही. हे बघा, ह्यांनी जे सांगितलं की त्याच्यानंतर हे साखर आयुक्ताच्यामध्ये बैठक असली आणि त्याच्यानंतर ह्यांनी आत्ता जे अप्पानं सांगितलं त्याबद्दलनं FRP यांनी काहीतरी रिन्यू केलेलं आहे. त्याच्यानंतर साखर आयुक्ताने अप्पा 2707.50 रुपये FRP जाहीर केलेलं आहे, हे तुम्हालाही माहीत आहे. नाही, माझ्याकडे ते पत्र आहे. तुम्ही मग बाकीचे 3300 देतात, त्यातनं जर खर्च करत म्हटला तर मग शेतकऱ्यांनी काय राहिलं? मग तुम्ही कारखाना का चालवताय?
जर एफआरमी मधनं जर वाहतूक आणि खर्च जर तुम्ही वर बाकीची आपले सांगली जिल्ह्यातली कारखान्यांचीच बिलट थकते, बाकीचे कुठे म्हणजे एवढी थकत नाही आहे अशी आपले जिल्ह्यातले तासगाव कारखान्याचं 15 फेब्रुवारी पर्यंत बिल, तासगाव कारखान्याचं चालू गळीत हंगामातील 3150 प्रमाणाचं 1 ते 15 फेब्रुवारी अखेरचं बिल जमा झालेलं आहे, पूर्ण जमा झालं, मागची सर्व रक्कम सगळी दिलेली आहे. प्रथमतः जर अग्निवरचा मुद्दा निघाला आणि एफआरपीचा मुद्दा, जो पण मुद्दे निघले असतील, मला वाटतं जिथं पण उसाचा जर एफआरपी काही 150 रुपये जाहीर केला तर प्रेस नोट जी काय अवेलेबल आहे त्याप्रमाणे दर मिळे जात नाहीत. कुठेतरी जी कमतरता आहे ही कमतरता भरून काढण्यासाठीच, ही कमतरता भरून काढण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी ह्या सर्वांना न्याय कसं देता येईल ह्या दृष्टीने उतरत आहे. आणि दुसरी आली अग्निवरची योजना. मी सांगू इच्छितो की दिल्लीमध्ये जवळजवळ 1 लाख सैनिक एकत्र आले होते, एका इशाऱ्यावरती आले होते. जे 1 लाख सैनिक जे ऑन ड्युटीमध्ये रिटायरून आले होते त्यांना भारताची सुरक्षा कशी राहिली पाहिजे आणि काय राहिली पाहिजे हे त्यांना सगळ्यांनाच, बाकीच्या बोलण्यापेक्षा त्या सैनिकांना माहिती असतं. मला असं आहे की जो विकासाचा मुद्दा निघतो की सांगली जिल्ह्यात या कुठल्याही आमदार खासदार जे पण आहे जे पण भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये हे जे विकास कामासाठी जितके पण पैसे घेऊन येतात हे कुणीही आपल्या घरातले घेऊन येत नसतात, हे पब्लिकचे पैसे असतात. पब्लिक जे आपण जो टॅक्स देतो GST देतो त्यामधून येत असतो आणि तो पैसा वापरला जातो. मग हे कोणी म्हणाय नको की मी एवढे पैसे खर्च केलं माझा इथं बोर्ड लागला असं नको आहे. हे कोणीही घरातलं खर्च करत नसतो आणि हे जे बोर्ड लागतात हे पब्लिकचे बोर्ड लागले पाहिजेत. तर म्हणण्याचा उद्देश हाच आहे की कोणीही ह्याचा पैसा घेऊन येत नाही, पब्लिकचा पैसा आहे आणि जिथं पण बोर्ड लागले जातात ते पब्लिकचे बोर्ड लागावेत, इंडिव्हिज्युअलचे का लागायचे. सामान्य नागरिक म्हणून एवढंच सांगतो की मतपत्रिकाद्वारे मतदान व्हायला पाहिजे, EVM मध्ये मतदानाची चोरी होती आणि मतदान व्हायला पाहिजे हा मुद्दा आहे. त्यामुळे जोपर्यंत मतदानाची EVM मशीन आहे तोपर्यंत भाजप सरकार कधीही जाणार नाही. तर एका बाजूला त्यांनी पाण्याच्या योजनेच्या संदर्भात बोलायला लागलेले आहेत. आमचा कापूर वडा गटार करून टाकली ही आणि त्या गटारीचं पाणी सगळ्या आता गावाला पाजायचं सुरू आहे. परत भुयार गटारीचं जी पाणी काढलेलं आहे तर पाऊस पडल्यानंतर भुयार गटार अक्षरशः इतर पाण्यानं भरत्या, ती भुयार गटारीचं स्वच्छतेचं पाणी सरकारी शाळेच्या मैदानावर हिनी लादण्याचं काम केलेलं आहे आणि ह्यांना त्याचं कुठेही दुःख वाटत नाही. बाबा आपलीच पोरं बाळं तिथं शिकायला जाणार आहेत आणि तिथं तुम्ही तो प्रोजेक्ट राबवायलाय सरकारी शाळेच्या मैदानावर, याचा अर्थ काय? तर सरकारी शाळा बंद पाडायच्या त्यांना. मला काय म्हणायचं आहे, मगाच्या मुद्दा चाललाय हा सांगली लोकसभेच्या संदर्भात चाललाय. इथं बेरोज मला काय म्हणायचं आहे, सांगलीच्या लोकसभेसाठी चाललाय. मला एवढंच म्हणायचं आहे की खासदारांना की बाबानू तुम्ही आज बतूर बाबानू खाजगीकरण नोकऱ्या जी चालू आहे त्याच्याबद्दल बोला. तुम्ही भाजपवाले खाजगीकरण नोकऱ्या का तुम्ही करायला लाय? कारण काय आहे त्याचं? म्हणजे शाळा खाजगीकरण करायची, म्हणजे ज्या मुलांना शिक्षण बाबानू फ्रीचं पाहिजे ते पेड बाबा ते तुम्ही करत नाही का? कारण काय? तुम्ही त्याच्यावर बोला ना. तुम्ही ठीक आहे चर्चा वाढत जाणार आहे. अजून कोण बोलणार आहे अजून इथं? बोलत बॅलेट पेपर बोललेत. खरं तर अनेक एपिसोड करावं लागणार आहे वज्रधारीसाठी, कारण अजून खूप प्रश्न शिल्लक आहे. मान्यवरांनी सगळ्या वेळ दिला त्यामुळे मान्यवरांचा आभार आणि पुढच्या एपिसोड आपण बोलू तोपर्यंत धन्यवाद.